गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क 81 91 93 22 22 निमाई स्वीट्स संगमनेर कर्नाटक राज्यातील चिकोडी गावातील हिरेकुडी आश्रमात वास्तव्यास असलेले परमपूज्य आचार्य भगवंत कामकुमार नंदजी गुरु महाराज यांचं 5 जुलैला अपहरण झालं आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन शरीराचे तुकडे करून त्यांची हत्या केली गेली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। तर या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी अहमदनगर शहरामध्ये सकल जैन समाजाच्या वतीनं मुकमोर्चाचं आयोजन केलं गेलं। कापड बाजार येथून या मुकमोर्चाला सुरुवात झाली। जुना जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी गणेश राठोड यांना निवेदन देऊन या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी अहमदनगर सकल जैन समाजाच्या वतीनं केली गेली आहे। ते आमचे 1108 आचार्य श्री कामकुमार नंदिनीजी यांची कर्नाटकमध्ये 5 जुलै रोजी अपहरण करून त्यांना शॉक देऊन चटके देऊन त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते तुकडे बोरीमध्ये टाकले व सदरचा केस पुन्हा लपवण्याचा जो प्रयत्न केला सदरचा मर्डर तो नंतर उघडकीला आला। ह्या गुन्ह्याचा जो तपास व्हायला पाहिजे ह्या मागं कोण आहे याचा मूळ सूत्रधार कोणी ही घटना घडवली कोणाचा हा प्लॅन आहे का की जैन साधू जो स्वतः त्यांच्या अंगावर कपडा म्हणजे एक चिंदीसुद्धा नाही अशा साधू बाबूंची हत्या होणं याचं कारण काय निश्चित त्याच्यामुळं काहीतरी कारण आहे कारणचा शोध व्हावा याकरता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला विनंती केली की सदरचं प्रकरण हे CBI मार्फत तपासण्यात यावं CBI याचा तपास करावा की याचं कोण केलं कार जे केलं आहे याचा तपास लागून सदरची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जलद गतीने याचा निकाल येऊन त्याला जास्तीत जास्त कडक सजा व्हावी जेणेकरून जैन समाजाला आणि आचार्य भगवंताही न्याय मिळेल आणि याची पुन्हा देशभरात कुठेही पुनरावृत्ती होणार नाही। आज सकल जैन समाजाच्या वतीने नगर शहरामध्ये मुख्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता। हा मोर्चा कर्नाटक येथे जैन मुनी श्री कामकुमार नंदीजी यांची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। जी हत्या झाली ती खूप क्रूरपणे करण्यात आली अशी आजपर्यंत कोणत्याही जैन साधूची किंवा कोणत्याही यांची झालेली नव्हती। याच्यामागं जे काही घडलेलं आहे जे काय आहे त्याचं सगळं निष्पन्न व्हावं यासाठी समाजाची मागणी आहे की हा तपास जो आहे हा CIDकडे द्यावा व याचा शोध लावा। याच्यामध्ये ढिंगार जैन समाज पूर्ण सहभागी आहे। सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून या मोर्चामध्ये जे सहभागी झाले त्याबद्दल सर्व समाजाचे मी आभार मानतो। कर्नाटकमध्ये झालेल्या कनक मुनीजी महाराज साहेबांची जी हत्या झाली ती अगदी हृदयाला पिळून टाकणारी हत्या झाली। आज जैन समाजाचे जे साधू पाहिले तर त्यांचा त्याग हे फार महत्त्वाचं आहे। 1000 किलोमीटर हे जैन साधू पायी चालतात आणि संध्याकाळनंतर साधं पाणीसुद्धा पित नाही कित्येक निरंकार उपवास असतात कारण जैनांच्या उपवासामध्ये साबुदाणा किंवा फळ फ्रूट असं काहीही चालत नाही। आज संध्याकाळी जर त्यांनी पाणी प्यालेलं असेल तर थेट उद्या संध्याकाळीपर्यंत ते काही घेऊ शकत नाही। असे जैनांचं त्याग आणि जैनमध्ये सांगितलं आहे अहिंसा परमो धर्म कारण अहिंसेला मानणारा हा समाज आहे। एक मुंगी मारायची तरी आम्ही पाप समजतो तर आज इतका मोठा त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो अगदी जैन समाजाला लाजवणारा आणि जैन समाजाला अगदी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल अशी ही हत्या झाली। एक साधं करंट देऊन त्या महाराजसाहेबांची हत्या करून त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे बोरमध्ये नेऊन टाकले की हा जे खून झालेला आहे तो कोणालाही कळू नये ह्याच्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असेल। ज्यांनी हे कृत्य केले त्याला कोणती सजा सरकार देईल न देईल पण आज अशा जैन मुनींची हत्या होणं हे फारच
फारच लाजीरवाणी गोष्ट आहे. कर्नाटक येथे जैन आचार्य कामकुमार नंदीजी यांची जी निर्गुण हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी आज सर्व सकल जैन समाजाने एक मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चेत सर्व जैन बंधू सहभागी झाले. आत्ताच आपण आरडीसी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि अशी घटना पुढं ना हो यासाठी सर्व जैन मुनींना चांगलं संरक्षण मिळावं. तसेच इतरही विषय आहे की जे केंद्र सरकारपर्यंत जर गेले तर त्यासाठी एक चांगली सुरुवात होईल आणि या ही जी निर्गुण हत्या झाली आहे त्याचा आम्ही सर्वजण शांततेत निषेध करतो. यावेळी सुभाष मुथा सराफ, वसंत लोढा, महावीर बडजाते, अजित बोरा, ॲडव्होकेट संपत बोरा, ॲडव्होकेट संतोष भोसे, नरेंद्र लोहाडे, संजय चोपडा, शेखर गांधी, संतोष गांधी, मीना चोपडा यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि जैन समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आयसीयू, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर? ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.